गरोदर महिलेची प्रसूती झाली आणि बाळ रडलं नाही तर डॉक्टरांची चिंता वाढते, कारण बाळ जन्माला आलं की त्याचं रडणं हे ते बाळ जिवंत असल्याचा पुरावा असतो. पण मुंबई महानगरपालिकेच्या भांडूप येथील प्रसूतीगृहात वेगळाच आणि संतापजनक कारभार सुरू आहे. लोक बाळ रडावं म्हणून प्रयत्न करतात, पण इथल्या परिचारिका बाळ रडू नये म्हणून त्याच्या तोंडाला चक्क चिकटपट्टी लावत आहेत. एका मातेनं हा सगळा प्रकार पाहिला आणि तिला धक्काच बसला. ज्या बाळासोबत हा प्रकार घडला त्या बाळाच्या आजीनं याची संपूर्ण माहिती दिली आहे. की बाळाला दूध पाजायला दुपारी गेली 2 वाजता. 2 वाजता दुपारी दूध पाजायला गेली तर बाळाच्या तोंडामध्ये चुपणी आणि वरून चिकटपट्टी लावलेली. त्याच्यानंतर ती मुलगी माझी बोलली की ही चिकटपट्टी काढा, माझ्या बाळाला चिकटपट्टी लावू नका म्हणून. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 8:30 गेली, मध्ये गेली तेव्हा नव्हती, पण 8:30 जेव्हा ती गेली त्यावेळेला बाळाच्या तोंडाला पुन्हा चिकटपट्टी तशीच होती. मग तिनं हे केलं की ही चिकटपट्टी तुम्ही किती वेळ लावली तोंडाला, बाळाच्या लावली चुपणी तोंडात देऊन वरून चिकटपट्टी लावली ही किती वेळ लावली. तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं की ही चिकटपट्टी आता तासाभरापूर्वी लावलेली. परंतु हा निष्काळजीपणा एवढा होता की बाळाला सर्दी झालेली होती, बाळाच्या नाकामध्ये घाण होती आणि बाळाला तोंडाने पण श्वास घेऊ शकत नव्हतं बाळ आणि नाकाने पण. अशी बाळाची अवस्था त्या आईने पाहिली, म्हणजे माझ्या मुलीने. बाळाच्या आईने आतमध्ये प्रवेश करायचा नाही, 2 तासांनी दूध पाजायचं म्हणून ते लोक बाळाला दूध पाजल्याच्या नंतर पण वाटीमध्ये दूध काढून घेतात. वाटीमध्ये दूध काढलेलं त्या ह्या नर्स लोकांना स्वतःलाच माहिती नसतं की हे दूध कुठल्या आईचं आहे. ते त्या बाहेर वाटी घेऊन माझ्या मुलीला विचारायला आल्या की याच्यामधली वाटी तुझी कुठली आहे. सगळ्या वाटी सेम असल्यामुळं त्याच्यामध्ये समजत नाही की बाळाला वाटी आईची कुठली आहे, ते दुधाची वाटी आया कुठल्या आईची आहे. ते हा निष्काळजीपणा. या प्रसूतीगृहातील अतिदक्षता विभागाची जबाबदारी एका स्वायत्त संस्थेला दिली गेली आहे आणि या अतिदक्षता विभागात काम करणाऱ्या परिचारिकांची नियुक्ती देखील ही संस्थाच करते. या सर्व प्रकाराबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी आणि माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी निषेध व्यक्त केला असून या संस्थेचा करार रद्द करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकावी अशी त्यांनी मागणी केली आहे. तोंडात चुपणी टाकून तिच्यावर टेप लावली होती, जी टेप आपल्याला सलाईन लावल्यावर किंवा काढतात ती टेप लावली होती. आणि ते एक दिवस नाही, दुसऱ्या दिवशी घटना, 2 दिवस लगातार ही घटना घडली. बाळ रडून रडून लाल झालेलं, ती आतमध्ये गेली फीडिंग करायला, तेव्हा तिने बघितलं की बच्चूच्या तोंडाला टेप कशी आहे. सिस्टरला तिने विचारलं की टेप का लावली, तर ती सिस्टरने नॉर्मल उत्तर दिलं की असंच लावली आहे, लावतो आम्ही. तर तिने मदर भडकली, कारण आई शेवटी आई असते. आईने तिला उलटं उत्तर दिलं की असं असं आहे, तर तुझ्या तोंडाला टेप लावू का, तू 1 तास राहशील का. तेव्हा मग ती सिस्टर आणि त्या लोकांनी असं ठरवलं की आता हिच्या बाळाकडे काय लक्ष द्यायचं नाही. तिने ठरवलं की आत्ताच्या आत्ता मला डिस्चार्ज पाहिजे, मला माझ्या बाळाला इथे मारा. म्हणजे अक्षरशः जीवघेणी घटना झाली आहे. निष्काळजीपणा, हीच मागणी आहे माझी आणि भारतीय जनता पार्टीची. हीच मागणी आहे की महानगरपालिकेने ह्याचा ताबा घ्यावा. प्रायव्हेट ज्याला पण चालवायला दिलं आहे ठेकेदाराला, त्याच्यावर त्याला ब्लॅकलिस्टला टाका, त्याची सखोल चौकशी करा. त्याच्या काळात किती जण मृत पावलेत, किती बच्चू डेथ झालेत, त्याचे मला सखोल चौकशी पाहिजे, कारण ह्या अशा घटना वारंवार घडत आहेत. आणि भांडुपकरांना ही एक मोठी, आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आमच्या इथे NICU आहे आणि ते पण महानगरपालिकेचे. या संदर्भात आम्ही ह्या प्रसूतीगृहाच्या वैद्यकीय अधिकारी चंद्रकला कदम यांना विचारलं असता त्यांनी संबंधित परिचारिकांवर कारवाई केल्याचं सांगितलं. याशिवाय संस्थेचे प्रमुख डॉक्टर आतिश लब्दा यांना संपर्क केला असता त्यांनी तर अशी कोणतीही घटना घडली नसून तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचा दावा केला आहे. बरं, लोकमतचं वृत्त आणि माजी नगरसेविकेनं या प्रकरणावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी याची दखल घेत प्राथमिक चौकशी केल्याचं म्हटलं आहे. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत चौकशी समिती स्थापन करण्याची विनंती केली आहे. आता नेमकं खरं कोण बोलतंय हा प्रश्न इथं उपस्थित होतोय. प्रसूतीगृहाच्या वैद्यकीय अधिकारी संस्थेचं नाव सांगण्यास देखील नकार देत आहेत, त्यामुळे महानगरपालिका या संस्थेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आहे का अशी शंका इथं उपस्थित होते. शुभम पाटील, लोकमत, मुंबई, भांडूप.